गुरुवारी संविधान चौकात आम आदमी पार्टीतर्फे काँग्रेस विरोधात जोरदार प्रदर्शने करत वीज माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी पण करण्यात आली. माफ करो, माफ करो, माफ करो, बिजली बिल माफ करो, माफ करो, माफ करो. या सरकारचे करायचे काय? खाली डोक्यावर दबाव. या सर नितीन राऊत मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. देशातील विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घोषणापत्रात वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असून व वीजमंत्रीसुद्धा काँग्रेसचेच असून देखील वीज मोफत देण्यासाठी काँग्रेस अक्षमता दाखवित आहे म्हणून आम आदमी पार्टीतर्फे गुरुवारी नागपूरच्या संविधान चौकात वीज मोफत करण्याची मागणी करत प्रदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी विजेचे बिल पेटवत त्याची होळी करत राज्य सरकार तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज वीज बिल माफी झाली पाहिजे. लोकांचे जे कनेक्शन कट करते आहे काँग्रेस सरकार, ते कनेक्शन कट करणं थांबलं पाहिजे याकरता आम आदमी पार्टीने आंदोलन केलं आहे. सातत्याने 1.5 वर्षापासून कोरोनातसुद्धा आम आदमी पार्टीने राज्यव्यापी विजेचे आंदोलनं केले आहेत. कारण की यांनी सरकारमध्ये येण्याआधी उद्धव ठाकरेंनी पण म्हटलं होतं की आम्ही वचन देतो 300 युनिटपर्यंत आम्ही सरकारमध्ये आल्यावर 30% वीज स्वस्त करू. काँग्रेसचे जे ऊर्जामंत्री आहेत त्यांनी म्हटलं होतं आम्ही 100 युनिट मोफत वीज देणार आहोत, परंतु वीज स्वस्त केली नाही, मोफत दिली नाही, उलट 20% रेट वाढून संपूर्ण देशात जास्ती भावाने वीज विकणारं जर कोणतं सरकार असेल तर महाराष्ट्रातलं महाआघाडी सरकार आहे. दुसरीकडे काँग्रेस जेव्हा निवडणुका होत आहेत, पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, इथे काँग्रेसचे प्रमुख नेते, मग त्या प्रियंका गांधी असोत किंवा राहुल गांधी असो, हे म्हणत आहेत 200 युनिट वीज आम्ही मोफत देणार आहोत. जर तुम्ही UPमध्ये देऊ शकता, उत्तर प्रदेशमध्ये देऊ शकता, तुम्ही जर उत्तराखंडमध्ये देऊ शकता, महाराष्ट्रामध्ये तुमचे मंत्री आहेत, तुमचे मंत्री काय करतात, सावकारी करता आहेत की जनतेची लूट करता आहेत, हा आमचा मुख्य प्रश्न राहुल गांधींना आहे. आणि एकीकडे राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, BJP चे नेते असतील, जे जनतेला सगळ्या सुविधा देण्याचं काम दिल्ली सरकार करते आहे, त्या मुख्यमंत्र्याला आतंकवादी म्हणत आहेत. आमचा प्रश्न आहे जे जनतेची लूट करतात, 2.5 रुपयाची वीज 17 रुपयाला विकतात, ते आतंकवादी आहेत की जनतेला सुविधा देणारा मुख्यमंत्री आतंकवादी आहे, या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. जनतेला 200 युनिट वीज मोफत देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आतंकवादी आहेत की जे लोकांच्या घरी जाऊन वीज कापतात ते आतंकवादी आहेत, असा प्रश्न उचलत एका आपच्या कार्यकर्त्या यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. आज का आंदोलन हम लोगों ने संविधान स्क्वायर पे किया है. अरविंद केजरीवाल को जो लोग आतंकवादी बोलते हैं उन लोगों ने पहले खुद को पूछना चाहिए कि अरविंद केजरीवाल आतंकवादी है जो जनता को 200 यूनिट बिजली फ्री दे रहा है, या वो आतंकवादी है जो लोगों के घरों में जा जाकर, लोग घर में नहीं रहते हुए भी उनकी बिजली काटता है, वो इंसान आतंकवादी है. नितिन राउत ऊर्जा मंत्री हमारे नागपुर के रहते हुए भी हमारे यहाँ पे लोग बिजलियाँ काट रहे हैं, इनके जो गुंडे आते हैं MSCB के वो बिजली काट रहे हैं, तो आतंकवादी कौन है? अरविंद केजरीवाल जो फ्री शिक्षा दे रहे हैं वो आतंकवादी है, जो फ्री बिजली दे रहे हैं वो आतंकवादी है, या ये जो लूट कर रहे हैं ये आतंकवादी है? तो हम यही कहेंगे जहाँ पे आप जुमले दे रहे हो, BJP जैसे आप कांग्रेस वाले भी जुमले दे रहे हैं कि हम लोग बिजली फ्री देंगे, बिजली जुमला देना बंद करिए और पहले जहाँ पे आपकी सरकार है वहाँ पे फ्री बिजली देकर दिखाइए, फिर मॉडल सेट कीजिए जैसे दिल्ली में अरविंद केजरीवाल जी ने किया है.